नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला शत्रूचा त्रास असतोच किंवा कोणीतरी जाणून बुजून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात मग ते नातेवाईक असतील मित्र असतील किंवा व्यापारासंबंधित कोणते लोक असतील किंवा नोकरी ठिकाणाचे कोणी आपले वरचे किंवा खालचे किंवा सोबतचे लोक असतील ते आपल्याला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतात किंवा शत्रूची बाधा असते जर तुम्हाला ही शत्रूचा त्रास असेल किंवा कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्हीसुद्धा हा एक चमत्कारी तोडगा नक्की करा याने तुमची शत्रू पीडा कायमची नष्ट होईल आणि कोणी तुम्हाला त्रासच देणार नाही शत्रू कायमचा नाहीसा होईल हा एक उपाय खूपच कारगर आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे ही सुपारी घेऊन कोणत्याही दिवशी तुम्ही हा तोडगा करू शकतात सोमवारी करा गुरुवारी करा मंगळवारी करा कोणत्याही दिवशी करा तरी कोणत्याही दिवशी तुम्हाला सकाळी दुपारी संध्याकाळी पूजेची एक सुपारी घ्यायची आहे आणि आपल्या देवघरात बसायचे आहे सुपारीला आधी दुधाने स्वच्छ अभिषेक करायचे त्यानंतर शुद्ध पाण्याने स्वच्छ सुपारी धुवून टाकायची आणि मग ती सुपारी आपल्या देवघरात स्थापन करायची डाव्या बाजूला उजव्या बाजूला कुठेही तुम्ही ती स्थापन करू शकता हळदी कुंकू अक्षत फुलं वाहून तिची पूजा करायची अगरबत्ती लावून अगरबत्ती ओवाळायची दिवा लावायचा आणि त्यानंतर ती सुपारी पुन्हा त्या जागेवरून उचलायची आणि आपल्या दोन्ही हातामध्ये ती धरून ठेवायची आणि डोळे बंद करून ते हात बंद करून सुपारी हातामध्येच पण हात बंद करायचे म्हणजे मूठ बंद करायची आणि मग प्रार्थना करायची की मला शत्रूचा त्रास आहे मला म्हणजे जोही त्रास देत असेल त्याचं नाव घेऊन त्रास होतोय तो त्रास दूर करा अशी देवाला भगवंताला प्रार्थना करावी आणि ती सुपारी पुन्हा आपल्या देवघरात जिथून तुम्ही उचलली होती तिथे ठेवून द्यायची सात दिवस ती सुपारी तिथेच त्याच जागेवर राहू द्यायची जेव्हा तुम्ही रोज देवपूजा करतात देवघर साफ करतात तेव्हा तिथून तुम्ही उचलू शकतात साफसफाई झाली की पुन्हा त्याच जागेवर तुम्ही ठेवून प पुन्हा तिची पूजा करावी तर असं तुम्ही सात दिवस ती सुपारी तिथे देवघरात ठेवायची आणि आठव्या दिवशी ती सुपारी तिथून उचलून वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं किंवा समुद्रात तलावात विसर्जन करायचं जर पाण्याची व्यवस्था नसेल तर कोणत्याही झाडाच्या मातीमध्ये मा ती सुपारी पुरून द्यायची गाडून द्यायची असा हा सोपा तोडगा आहे याने काही दिवसातच शत्रूचा नाश होतो शत्रू बुद्धीचा नाश होतो कोणी त्रास द्यायला राहत नाही म्हणजेच जो त्रास देणारा असतो त्याची बुद्धी चांगली होते तर नक्कीच हा उपाय तुम्ही करा तुम्हाला याने नक्की लाभ होईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद